नमस्ते मुलांनो, या व्हिडिओत आपण दसरा या सणावरती मराठी निबंध पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. अश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला दसरा व विजयादशमी असेही म्हणतात. अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटाची स्थापना केली जाते व नवरात्रीचा उत्सव होऊन 10व्या दिवशी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला गेलेला विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जातो. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. तसेच विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीची पूजा सुद्धा केली जाते. लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात, आपट्याच्या झाडाची पूजा करतात व मला यश दे, नेहमी विजयी कर अशी प्रार्थना केली जाते. या दिवशी प्रत्येकाच्या दाराला आंब्याची पाने, झेंडूची फुले व शेतातील धान्याची कणसे यांचे तोरण बनवले जातात. तसेच घरात वह्या, पुस्तक, पाटी, शस्त्र यांची पूजा केली जाते. यंत्र व वाहनांची पूजा करून त्यांना झेंडूची फुले व कणसे बांधली जातात. या दिवशी योद्धा शस्त्रपूजन करतात व विद्यार्थी सरस्वती पूजन करतात. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. नवीन वाहने, वस्तू, सोन्याची, कपड्यांची खरेदी केली जाते. घरात आनंदाचे वातावरण असते. घरात गोड पदार्थ बनवले जातात. मिष्टान्न भोजन केले जाते. घरातील सर्व लहान मोठे एकत्र येऊन हा सण साजरा करतात. दसरा साजरा करण्यामागे अनेक आख्यायिका आहे. या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले होते. अज्ञातवासात जाण्यापूर्वी पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती आणि म्हणूनच विजयादशमीला शमीची पूजा करतात. या दिवशी ज्या वृक्षाची पाने तोडली जातात त्या वृक्षाला अश्वंतक असे म्हणतात. ती पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत. याच दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता व तेव्हापासून हा दिवस विजय साजरा करण्यासाठी विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय. म्हणूनच या दिवशी संपूर्ण भारतात रावणाचा पुतळा जाळला जातो व दुष्ट प्रवृत्तींचा नाश केला जातो. दसऱ्या सणाची माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.